अमेरिकेत आवाज कुणाचा? नगरी ढोलचा. यंदा देशासह परदेशात नगरी वाद्यांचा नाद घुमणार आहे. येत्या गणेशोत्सवाला तो आपल्याला ऐकायला मिळेल. गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असून गणरायाच्या आगमनापूर्वीच त्याच्या उत्सवाची जय्यत तयारी देखील सुरू झाली आहे. गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाला वाजत गाजत आणण्यासाठी पारंपरिक वाद्यांचं वादन केलं जातं. त्यामध्ये ढोल ताशाचा मुख्यत्वे समावेश असतो. याच ढोल ताशांचा आवाज आता साता समुद्रापार घुमणार आहे. नगर येथील बापूराव बिकोबा गुरव यांच्या वाद्यांना साता समुद्रापलीकडून मागणी आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात मराठी बांधव ही वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करणार आहेत. ढोल ताशांसाठी अमेरिकेतून थेट महाराष्ट्रात चाचपणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांना अखेर नगर येथील वाद्य आवडले. त्यामुळे त्यांनी तब्बल 40 ढोल, 20 ताशे, 10 झांजांच्या जोडाची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर गुरव फार्मला मिळाली आहे. सध्या वाद्य पाठवण्याचं काम सुरू असून लवकरच अमेरिकेमध्ये ही वाद्य पोहोचणार आहेत. या वाद्यांबरोबरच नगरचं नाव थेट आता अमेरिकेत घुमणार आहे एवढं नक्की. मी बापूराव विकोबा गुरु या फर्मची पाचवी पिढी कार्यरत आहे. 1928 दुकानदारी आहे आमची. आता गणेशोत्सवामुळं हे सगळं बाहेरगावचं इकडचं तिकडचं कामं सुरू झालेले आहेत. यावेळेस परदेशातून सुद्धा मागणी पहिल्यांदाच आलेली आपल्याकडं. हो, जो जो 40 ढोल आणि 20 ताशे हे अमेरिकेला पाठवायचे आहेत. आपले इकड मोदींच्या कृपेमुळे म्हणा आता काही एकूण याच्यामुळे परदेशातसुद्धा आपली पिढी बरीचशी कर्तव्यात आहे. त्या दृष्टीने त्यांच्यासाठी आपल्या भारताच्या गणेशोत्सवाचं प्रस्थ परदेशातसुद्धा वाढत चाललेलं आहे. त्या दृष्टीने आता हे चालू वर्ष आम्हाला ही ऑर्डर मिळाली. आता ते आज कम्प्लीट करणं चालू आहे. हो, ती किती दिवसात जाईल? ही जाण्याला काही साधारण 10 दिवस लागतात. हो, ही ऑर्डर मिळाल्यानंतर निदान 10 कामं तर निश्चित वाढवेत. आणि आता हा पूर्वानुभव सगळा मिळाला तर काहीच आढळणार नाही. संपलं नसतं का फोनवर माल डायरेक्ट मुंबई बंदरात जाऊन पडेल, काही विषय नाही.